लघुकोण ई साठी साईन ई बरोबर आहे पाच छेद वर्गमुळात एक्केचाळीस आणि कॉट ई बरोबर आहे आठ छेद दहा तर कोण ईचे राहिलेले चार त्रिकोण मित्र गुणोत्तरे लिहा येथे आपल्याला एक काटकोण त्रिकोण दिला आहे काटकोण त्रिकोण डी एफ ई ज्यामध्ये या कोण एफ चे माप आहे नव्वद अंश आणि कोण डी तसेच कोण ई हे दोन कोण आहेत लघुकोण आणि या उदाहरणामध्ये आपल्याला या लघुकोन चे साईन गुणोत्तर आणि कॉट गुणोत्तर दिलेले आहे आणि या काटकोण त्रिकोणाच्या बाजू डीई चे माप दिले आहे वर्गमुळात एक्केचाळीस बाजू डीएफ चे माप दिले आहे पाच तसेच बाजू ईएफ चे माप दिले आहे ए तर चला सुरू करूया साईन ई पासून तर आपल्याला माहित आहे साईन ई बरोबर समोरील बाजू छेद कर्ण या त्रिकोणामध्ये या कोण ई च्या समोरील बाजू आहे डी एफ म्हणजेच डी एफ आहे समोरील बाजू आणि आपल्याला माहीत आहे कोणत्याही काटकोण त्रिकोणामध्ये नव्वद अंशाचा जो कोण असतो त्याच्या समोरील बाजू म्हणजेच सर्वात लांब बाजू ही असते कर्ण तर याला मी नाव देतो कर्ण आता साईन ई बरोबर समोरील बाजू छेद कर्ण येथे समोरील बाजू आहे डी एफ आणि डी ची लांबी आहे पाच तर येथे मी लिहितो पाच छेत कर्ण कर्णाची लांबी आहे वर्गमुळात एक्केचाळीस तर कर्ण डी याची लांबी आहे वर्गमुळात एक्केचाळीस म्हणजेच साईन ई बरोबर पाच छेद वर्गमुळात एक्केचाळीस आणि या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले सुद्धा आहे की साईन ई बरोबर आहे पाच छेद वर्गमुळात एक्केचाळीस आणि हे गुणोत्तर आपण या त्रिकोणावरून काढले आहे म्हणजेच आपण काढलेले उत्तर हे अगदी बरोबर आहे यानंतर आपल्याला माहित आहे की साईन थिटाच्या व्यस्त असते कोसेक थिटा म्हणजेच या साईन ईच्या व्यस्त आहे कोसेक ई तर येथे मिलीितो कोसेक ई बरोबर कर्ण छेद समोरील बाजू येथे कर्ण आहे डीई जो आहे वर्गमुळात एक्केचाळीस तर येथे मिलीितो वर्गमुळात एक्केचाळीस छेद समोरील बाजू डी एफ आणि डी एफ बरोबर आहे पाच तर कोसेक ई बरोबर आले आहे वर्गमुळात एक्केचाळीस छेद पाच आता पुढील गुणोत्तर बघूया कॉ सी तर कॉ सी बरोबर आहे लगतची बाजू छेद कर्ण या त्रिकोणामध्ये या कोण ई च्या लगत दोन बाजू आहेत एक तर आहे कर्ण आणि दुसरी बाजू आहे ईएफ तर येथे आपण या कोण ई च्या लगतची बाजू घेऊ इयफ आणि इयफ बरोबर दिले आहे आपल्याला ए म्हणजेच कॉ सी बरोबर लगतची बाजू छेद कर्ण तर हे होईल इयफ छेद डी आणि ई एफ ची लांबी आहे ए तर येथे मिलीतो इफ बरोबर ए छेद कर्ण डी बरोबर वर्गमुळात एक्केचाळीस छेद वर्गमुळात एक्केचाळीस म्हणजे कॉस ई ची किंमत आली ए छेद वर्गमुळात एक्केचाळीस आता आपल्याला माहित आहे कॉस थिटाच्या व्यस्त असते सेक से थिटा म्हणजेच कॉस ई च्या व्यस्त असेल सेक ई तर इथे मिलीतो सेक ई बरोबर कर्ण छेद लगतची बाजू कर्ण डी बरोबर आहे वर्ग मुळात एक्केचाळीस तर येथे मिलीितो वर्गमुळात एक्केचाळीस छेद ईअप इफ ची लांबी आहे ए ए म्हणजेच सेक ई बरोबर लगतची बाजू जी बरोबर आहे वर्ग मुळात एक्केचाळीस छेद ए आता पुढील गुणोत्तर बघूया टॅन ई टॅन ई बरोबर समोरील बाजू छेद ची बाजू आणि आपल्याला माहित आहे कोण ई च्या समोरील बाजू आहे डीएफ आणि लगतची बाजू आहे ईएफ e येथे मिलीतो लगतची बाजू बरोबर आहे ए तर या कोन ई e च्या समोरील बाजू आहे डी एफ जिची लांबी आहे पाच आणि लगतची बाजू आहे ईएफ e जिची लांबी आहे ए तर टॅन ई बरोबर पाच छेद ए म्हणजेच टॅन ई बरोबर समोरील बाजू छेद लगतची बाजू बरोबर पाच छेद ए तर इथे आपल्याला मिळाले आहे टॅन ई आणि आता आपल्याला घ्यायचे आहे या टॅन ईच्या व्यस्त गुणोत्तर जे आहे कॉट ई आणि कॉट ई बरोबर आहे लगतची बाजू छेद समोरील बाजू येथे लगतची बाजू ई एफ बरोबर आहे ए आणि समोरील बाजू डी एफ बरोबर आहे पाच तर हे होईल ए छेद पाच आपण या कॉट ई ची किंमत काढली आहे ए छेद पाच परंतु येथे आपल्याला दिले आहे कॉट ई बरोबर आठ छेद दहा जर मी या आठ छेद दहाला दोन ने भाग दिला तर मला मिळेल चार छेद पाच म्हणजेच कॉट ई बरोबर आहे चार छेद पाच परंतु येथे आपण काढले आहे कॉट ई बरोबर ए छेद पाच याचाच अर्थ असा होईल की ए छेद पाच बरोबर चार छेद पाच आता आपण या दोन्ही बाजूला पाच निघून या म्हणजेच हे होईल पाच गुणिले ए छेद पाच बरोबर चार छेद पाच गुणिले पाच तर येथे हे पाच आणि हे पाच हे होतील कट तसेच हे पाच आणि हे पाच हे सुद्धा होतील कट म्हणजेच येथे ए बरोबर आपल्याला मिळेल चार तर या बाजू ई एफची लांबी आपल्याला दिली होती ए आणि एची किंमत आपल्याला मिळाली आहे चार तर येथे कॉट ई बरोबर ए छेद पाच म्हणजेच हे होईल चार छेद पाच म्हणजेच येथे कॉट ईची किंमत आली आहे चार छेद पाच जी अगदी बरोबर आहे या किंमती एवढी तसेच येथे टॅन ई बरोबर दिले आहे पाच छेद ए म्हणजेच हे सुद्धा होईल पाच छेद चार आणि हे कॉस ई बरोबर आहे ए छेद वर्गमुळात एक्केचाळीस म्हणजेच ते सुद्धा बरोबर होईल चार छेद वर्गमुळामध्ये एक्केचाळीस तसेच सेक ई बरोबर वर्गमुळात एक्केचाळीस छेद ए म्हणजेच ते बरोबर होईल वर्गमुळात एक्केचाळीस छेद चार तर अशा प्रकारे आपल्याला या कोण ईचे सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे मिळाले आहे तसेच आपल्याला या एची किंमत मिळाली आहे चार आणि ही किंमत आपण पायथागोरस प्रमायाने तपासू सुद्धा शकतो म्हणजेच ही बाजू आहे चार तर चारचा वर्ग अधिक ही उभी बाजू डीएफ जिची लांबी आहे पाच पाचचा चा वर्ग बरोबर कर्ण डीचा वर्ग म्हणजेच वर्ग मुळात एक्केचाळीसचा वर्ग वर्ग मुळात चा वर्ग तर येथे चारचा वर्ग आहे सोळा अधिक पाचचा वर्ग पाचचा वर्ग आहे पंचवीस बरोबर वर्ग मुळात एक्केचाळीसचा वर्ग तर हा होईल एक्केचाळीस म्हणजेच सोळा अधिक पंचवीस बरोबर आहे एक्केचाळीस आणि हे बरोबर आहे एक्केचाळीस म्हणजेच आपण काढलेली ए बरोबर चार ही किंमत अगदी बरोबर आहे